नमस्कार, मी अमरीन खान। एडीएम बातमीपत्रात आपले स्वागत। आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। W20च्या परिषदेस 20 देशातील अतिथी प्रतिनिधींच्या उपस्थितीत सुरुवात। महिलांचे शिक्षण आणि कौशल्य विकास, लैंगिक समानता व महिलांचे आर्थिक सबलीकरण या प्रमुख मुद्द्यांवर होणार चर्चा। शहरातील मिटमिटा परिसरात गोडाऊनला भीषण आग। अग्निशमन दलाच्या 10 बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात। सुदैवाने जीवित हानी नाही। 20 लाखांचे साहित्य जळून खाक। आता सविस्तर बातम्या। महिलांचे सक्षमीकरण, हवामानातील बदल, महिलांचे शिक्षण आणि कौशल्य विकास, लैंगिक समानता व महिलांचे आर्थिक सबलीकरण या प्रमुख मुद्द्यांवर W20 परिषदेस 20 देशातील अतिथी प्रतिनिधींच्या उपस्थितीत सुरुवात झाली। यावेळी केंद्र राज्यातील मंत्र्यांची उपस्थिती होती। शहरामध्ये G20 अंतर्गत होणाऱ्या W20 परिषदेला सोमवारी सकाळी हॉटेल रामा इंटरनॅशनलच्या सभागृहात सुरुवात करण्यात आली। यावेळी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे, भारताचे G20 शेर्पा अमिताभ कांत, W20चे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर गुल्डन तुर्कतान आणि W20 इंडोनेशिया 2022चे अध्यक्ष उली सिलाही या बैठकीला उपस्थित होत्या। सोमवारी सकाळी सुरू झालेल्या W20 परिषदेस 20 देशातील 150 महिला प्रतिनिधी सहभागी झाल्या आहेत। आतापर्यंत 10 राज्यातील महिलांसोबत चर्चा झाली असून पुढील 4 महिन्यांमध्ये राज्यातील महिलांसोबत चर्चा करण्यात येणार आहे। बचत गटातील महिलांचे प्रमोशन, घरगुती हिंसाचारापासून वाचवण्यासाठी स्वरक्षणाचे धडे, आर्थिक सक्षमीकरण असे अनेक मुद्दे या 10 राज्यातील महिलांसोबत झालेल्या चर्चेनंतर समोर आले आहेत। शहरात सुरू झालेली ही आंतरराष्ट्रीय शिखर परिषद अर्थात वुमेन 20 या थीमला वाहिलेली आहे। तर 2 दिवसात 125 जण यामध्ये सहभागी होणार आहेत। यामध्ये भारतातील महिला आणि बाल विकास तसेच जागतिक हवामान वाढीच्या आपत्तीस उपाययोजना आणि स्त्रियांच्या नेतृत्वात होणारा विकासाचा प्रवास यासह अनेक विषयांवर चर्चा होणार आहे। यामुळे महिला सक्षमीकरणाला वाव मिळेल आणि शहराचा जो चेहरा मोहरा बदलला आहे त्याची जबाबदारी शहरवासियांची आहे अशी प्रतिक्रिया शिखर परिषदेतील महिलांनी दिल्या। शहरातील पडेगाव भागातील मिटमिटा परिसरात रविवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास जाधव मंडपाच्या गोडाऊनला आग लागल्याची घटना घडली। या आगीचे स्वरूप इतके भयंकर होते, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 10 अग्निशमन दलाचे बंब आणि टँकरच्या सहाय्याने सुमारे 5 तास प्रयत्न करावे लागले। शहरातील पडेगाव भागातील मिटमिटा परिसरात रविवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली। अंदाजे 7 एकरमध्ये असलेल्या जाधव मंडपच्या गोडाऊनला ही आग लागली होती। त्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शहरातील वेगवेगळ्या भागातून एकूण 10 अग्निशमन दलाचे बंब बोलवण्यात आले होते। रविवारी रात्री 9:50 अग्निशमन दलाला पडेगाव भागातील मिटमिटा परिसरात असलेल्या जाधव मंडपच्या गोडाऊनला आग लागल्याची माहिती मिळाली। त्यामुळे अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी तात्काळ दाखल झाली। मात्र अंदाजे 7 एकर परिसरात असलेल्या मोठ्या गोडाऊनला ही आग लागल्याने आगीचे प्रमाण अधिक होते, त्यामुळे आणखी अग्निशमन दलाच्या गाड्या बोलवण्यात आल्या होत्या। घटनास्थळी पदमपुरा अग्निशमन दलाच्या 5, सिडको 1, चिकलठाणा 1, वाळूज MIDC 1, बजाज 1, गरवारे 1 अशा एकूण 10 गाड्या बोलवण्यात आल्या होत्या। तर अग्निशमन दलाच्या अथक परिश्रमानंतर तब्बल 4-5 तासाने या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले। रखमाजी जाधव हे नामांकित मंडप व्यावसायिक म्हणून ओळखले जातात। गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर सामान ठेवलेले होते, त्यामुळे आगीत सुमारे 20 लाख रुपयेपेक्षा अधिक रुपये किमतीच्या सामानाचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे। सदर घटनेची नोंद छावणी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। औरंगाबाद छावणी परिषदेची लोकनियुक्त सदस्यांची मुदत January 2020 संपली होती, त्यामुळे छावणी परिषदेवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती। अखेर छावणी परिषदेच्या निवडणुकीला मुहूर्त लागला असून संरक्षण मंत्रालयाच्या परिषदेच्या वतीने 7 वार्डांच्या निवडणुकीचा मसुदा पाठवण्यात आलाय। देशाच्या संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी 3 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या छावणी परिषदेच्या निवडणुकीबाबत अधिसूचना जारी केली।
त्यामुळे अखेर छावणी परिषदेच्या निवडणुकीला मुहूर्त लागला होता। त्या आशयाने संरक्षण मंत्रालयाने या निवडणुकीसाठी 30 एप्रिल ही तारीख जाहीर केली आहे। त्यामुळे छावणी परिषदेच्या 7 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे। गेली 3 वर्षे औरंगाबाद छावणी परिषदेवर प्रशासकाची नियुक्ती होती। लष्कर तळाचे ब्रिगेडियर छावणी परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, तर लोकनियुक्त सदस्यांमधून उपाध्यक्षांची निवड केली जाते। लोकनियुक्त सदस्य नसल्याने मध्यंतरी अध्यक्ष आणि सीईओ हेच कारभार पाहत होते। गतवर्षी शासनाने प्रशांत तारगे यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती केली, त्यामुळे गेल्या वर्षभरापासून अध्यक्ष, सीईओ आणि नामनिर्देशित सदस्य अशा 3 जणांकडून छावणी परिषदेचा कारभार सुरू होता। आता येत्या 30 एप्रिल रोजी छावणी परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत। सोमवारी छावणी परिषदेची सर्वसाधारण सभा असलेली बैठक पार पडली। या बैठकीत निवडणुकीबाबत चर्चा होऊन मसुदा तयार करण्यात आला। संरक्षण मंत्रालयाला परिषदेच्या वतीने 7 वार्डांच्या निवडणुकीचा मसुदा पाठवण्यात आला आहे। आता पुढील आदेश आल्यावर निवडणुकीच्या कामांना सुरुवात करण्यात येणार आहे। नामनिर्देशित सदस्य प्रशांत तारगे यांनी एडीएन सोबत बोलताना ही माहिती दिली। आज जो है तो ऑर्डिनरी बोर्ड मीटिंग हुई है हमारी, और इसमें मेन मुद्दा था कि इलेक्शन प्रोग्राम डिसाइड करने का, तो इसमें इलेक्शन का पूरा प्रोग्राम डिसाइड हो चुका है और ये अभी पीडी को फॉरवर्ड किया जाएगा और पीडी से जब सेंक्शन आएगा तो इसे पब्लिश किया जाएगा। और दूसरा मुद्दा था कि पानी का कर बढ़ाने का, उन पानी का कर वाला हमको रेगुलर पानी दो, रेगुलर पानी देने के बाद अपन ये कर बढ़ाएंगे, इसलिए इसे आगे डिफर कर दिया गया। औरंगाबाद छावणी परिषदेचा राजकीय इतिहास पाहिला तर आतापर्यंत औरंगाबाद छावणी परिषदेत भाजप शिवसेना युतीचे वर्चस्व राहिलेले आहे। मात्र राज्यात झालेल्या सत्ता संघर्षानंतर आणि शिवसेनेतील 2 तुकड्यांनंतर छावणीच्या या पहिल्याच निवडणुका आहे, त्यामुळे शिंदे ठाकरे गटासह भाजप दोन्ही काँग्रेससाठी ही निवडणूक महत्वाची समजली जात आहे। G20 परिषदेच्या निमित्ताने महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने शहराच्या सौंदर्यीकरणाचे काम आज देखील सुरू होते, तर काही ठिकाणी भर रस्त्यावर रिकाम्या बिअरच्या बाटल्या आणि तळीरामांच्या वावरामुळे हम नहीं सुधरेंगे अशी परिस्थिती दिसून आली। G20 परिषदेच्या निमित्ताने औरंगाबाद शहराचे नाव जागतिक पातळीवर उमटावे त्यानिमित्ताने जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेच्या वतीने अतोनात प्रयत्न केले जात आहेत। सोमवारी परिषदेला सुरुवात झाल्यानंतर देखील महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने बेगमपुरापासून बीबीका मकबरा मार्गे औरंगाबाद लेणी परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली। बीबीका मकबऱ्याला लागून असलेल्या रिकाम्या जागेचे सपाटीकरण करण्यात आले, तर मकबऱ्यापासून लेणीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावून रस्त्याचे सौंदर्य वाढविण्यात आले, तर काही ठिकाणी रस्त्यालगत असलेल्या किरकोळ टपऱ्या हटविण्यात आल्या। एकीकडे असे परिस्थिती असताना VIP रोड म्हणून समजल्या जाणाऱ्या आमखास मैदानासमोरील रस्त्यावर रिकाम्या बिअरच्या बाटल्या पडलेल्या दिसून आल्या, तर आमखास मैदानालगत एक तळीराम मद्यधुंद अवस्थेत झाडाखाली पडलेला दिसला, तर नव्याने रंगरंगोटी केलेल्या भिंतीलगत लघुशंका करतानाही युवक दिसून आला। त्यावरून औरंगाबाद शहरात हम नहीं सुधरेंगे या म्हणीप्रमाणे काहीशी परिस्थिती दिसून आली। बातम्या अजूनही आहेत, मात्र वेळ होत आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा ADN। मस्त मास्क पहना रहे तूने। थैंक यू सर। ओ, जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और एक है ना सर, देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर सर सर, ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। हेलो।
चालान ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करें, जिंदगी के सफर को सुरक्षित रखें। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। केंद्रीय बाल विकास मंत्री तथा भाजपच्या नेत्या स्मृती इराणी या केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ मिळालेल्या महिलांसोबत सेल्फी घेण्यासाठी शहरात आल्या होत्या। सेल्फी घेण्याची मोहीम भाजपच्या वतीने हाती घेण्यात आली असून या मोहिमेचा शुभारंभ आज शहरातून झाला। सोमवारी G20 अनुषंगाने आयोजित विविध बैठकांना स्मृती इराणी उपस्थित राहणार होत्या। त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने आयोजित लाभार्थ्यांच्या मेळाव्यात देखील त्यांनी हजेरी लावली। देशभरातील 1 कोटी महिला लाभार्थ्यांसोबत इराणी या सेल्फी घेणार आहेत। या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड, भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, विजया रहाटकर, भाजपा शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न झाले। या कार्यक्रमाला महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस सविता कुलकर्णी, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट माधुरी अद्वल, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रणिता चिखलीकर, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रेखा कुलकर्णी, महिला मोर्चा शहराध्यक्ष अमृता पालोदकर, महिला मोर्चा ग्रामीण जिल्हाध्यक्ष पुष्पा काळे, डॉक्टर उज्ज्वला दहीफळे आदिसह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या। और विशेष रूप से नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में सरकार के विभिन्न कार्यक्रमों के माध्यम से जिन्होंने लाभ प्राप्त किया, ऐसी मेरी बहने, सम्मानित भाई, ये सभागार आज उत्सव का सभागार है। ये सत्य है कि जब शहर का गौरव बढ़ा, छत्रपति संभाजी नगर के नाम से हम सबको और हमारी आस्था को सरकार ने समर्थन दिया, तो उस नए नाम के प्रत्यक्ष पटल पर आने के बाद उत्तर भारत से किसी केंद्रीय मंत्री का पहली बार आगमन हुआ है। मागील 1.5 वर्षांपासून बंद असलेला ऐतिहासिक महमूद दरवाजाचे काम सुरू असल्याने हा दरवाजा बंद होता, मात्र अखेर प्रशासनाने रविवारी हा दरवाजा आता खुला केला आहे। त्यामुळे परिसरातील नागरिक आणि वाहनधारकांनी आनंद व्यक्त केला आहे। सुमारे वर्षभर पूर्वी अवजड वाहनाच्या धडकेमुळे ऐतिहासिक महमूद दरवाजाचे नुकसान झाले होते, त्यामुळे दुरुस्तीचे काम मनपा प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात आले होते। मात्र नियोजित वेळेत हे काम झाले नाही, काही ना काही कारणामुळे या कामाला विलंब होत गेला। घाटी रुग्णालयाला जाण्यासाठी हा सर्वात जवळचा मार्ग आहे, मात्र दुरुस्तीच्या कामामुळे हा रस्ता सुमारे 1.5 वर्षांपासून बंद होता, त्यामुळे रुग्णाला घाटीत घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकांना मिल कॉर्नर जुबली पार्क मार्गे जावे लागत होते। आता महमूद दरवाजाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने हा फेरा वाचणार आहे। शिवाय छावणी मार्गे वेरूळ लेणी, बीबी का मकबरा आदी पर्यटन स्थळांना भेटी देणाऱ्या पर्यटकांना दिलासा मिळाला आहे। मोठ्या जड वाहनांनी दरवाजाची वाताहत केली होती, त्यामुळे मनपा प्रशासनाने दरवाजातून जड मोठ्या वाहनांवर बंदी घातली, तर यासाठी दरवाजाच्या दोन्ही बाजूने लोखंडी रॉड लावण्यात आले आहेत। तर छावणी, भावसिंगपुरा, विद्यापीठ, बेगमपुरा, पहाडसिंगपुरा भागातील नागरिकांना ये जा करण्यासाठी सध्या एकमेव 12 पुल्ला येथील रस्ता सुरू होता। टाउन हॉल ते मकई गेट रस्त्याचे काम सुरू असल्याने हा रस्ताही बंद आहे। शहरातील ऐतिहासिक 52 दरवाजांपैकी अनेक दरवाजांची दुरावस्था झालेली आहे, त्यामुळे यापैकी महत्त्वाचे दरवाजे दुरुस्त करण्याचे काम स्थानिक प्रशासनाने हाती घेतले होते। दरम्यान ऐतिहासिक पानचक्की लगत असलेल्या महमूद दरवाजाचे देखील काम सुरू होते, त्यामुळे गेल्या 1.5 वर्षापासून हा दरवाजा बंद होता, मात्र अखेर प्रशासनाने रविवारी हा दरवाजा आता खुला केला आहे, त्यामुळे परिसरातील नागरिक आणि वाहनधारकांनी आनंद व्यक्त केला आहे। महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती रोजंदारी मजदूर सेनेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर त्यांच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणाला सुरुवात केली असून याविषयी उपोषणकर्त्यांनी एडेन्सवर बोलताना अधिक माहिती दिली। परंतु आमचे कंत्राटी कामगार सकाळी 5:30 वाजता उठून या शहराची स्वच्छता करतात आणि ऊर्जा निर्मितीसाठी देखील मोठं महत्त्वाचं काम हे कंत्राटी कामगार करतात। परंतु या अमृत महोत्सवामध्ये देखील आमच्या कंत्राटी कामगारांना किमान वेतन मिळत नाही,
वास्तवातील प्रचलित कामगार कायद्याच्या सुविधा मिळत नाहीत। म्हणून आमच्या कामगारांमध्ये अशी चर्चा आहे की आम्ही या देशाचे नागरिक आहोत की नाही, कारण माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक बैठका घेऊन देखील इतिवृत्त तयार झालं आणि त्या इतिवृत्ताप्रमाणे अंमलबजावणी आस्थायक झाली नाही। म्हणून आज वरिष्ठ कार्यालय माननीय विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर साहेब यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आम्ही जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद, नगरपंचायत आणि मुख्य अभियंता पर्यवेक्षण केंद्रातले कामगार प्रतिनिधी या ठिकाणी 79 कामगार प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमच्या मागण्या या ठिकाणी माननीय विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर साहेबांना या ठिकाणी नमूद केल्यात। त्यांनी सांगितलं की येत्या 7 दिवसांमध्ये यांनी जर त्यांच्या माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी जर प्रकरणाचा निपटारा केला नाही तर मी स्वतः सगळ्या जिल्ह्यातले सर्व CO या ठिकाणी माझ्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन आपणास न्याय देण्याचा मी असं आश्वासन देतो। असं आम्हाला आश्वासित केल्यामुळं आम्ही या ठिकाणी आमचं आंदोलन 15 मिनिटात लेखी पत्र दिल्यानंतर आम्ही स्थगित करणार आहोत। आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही माननीय विभागीय आयुक्त केंद्रेकर साहेबांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि आमच्याला न्याय द्यावा अशी विनंती करतो। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतिदिनी भानुदास चव्हाण सभागृह येथे स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी मित्रमंडळ आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर कार्यगौरव पुरस्कार सोहळा रविवारी संपन्न झाला। रविवारी भानुदास चव्हाण सभागृह येथे स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी मित्रमंडळ आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर कार्य गौरव पुरस्कार सोहळा रविवारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतिदिनी संपन्न झाला। यावेळी ज्येष्ठ अभिनेते योगेश सोमन, शंकर गायकर, आशुतोष अडोनी, संजय बारगजे, प्राध्यापक स्नेहल पाठक, डॉक्टर मंगला वैष्णव, चंद्रकांत शहासने, प्रमोद सरकटे, भाऊ सुरडकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी मित्रमंडळ यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। स्वातंत्र्यवीर सावरकर कार्यगौरव पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले। यामध्ये 25 जणांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ, मानचिन्ह व शाल देऊन गौरविण्यात आले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक रवींद्र मगर यांनी केले। सृष्टी किरण सराफीने आभार प्रदर्शन केले व शेवटी प्रमोद सरकटे यांच्या वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली। शहरातील नरसिंह पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले। यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदून उपस्थितांची मने जिंकली। शहरातील नरसिंह पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच शाळेतील सभागृहामध्ये उत्साहात पार पडले। या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये 200 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला। यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्य, विविध वेशभूषा, नृत्य, भाषण, मिमिक्री अशा प्रकारे आपल्या कलेचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली। यावेळी पालकांनी आपल्या पाल्यांचे भरभरून कौतुकही केले। इनको डॉक्टर, पोलीस, इंजिनियर, साइंस बनाए और बदले में हमें क्या मिला डॉक्टर साहब, हमें क्या मिला? एक परेशानी, एक गुर्बत, कैसे दे औरत को पढ़ाते हैं? फैसला कीजिए डॉक्टर साहब, फैसला कीजिए। फैसला सुनाने से पहले हमारी भी कुछ फरियाद सुन लीजिए। क्या कसूर हमारा कि हमने उन्हें ऊंची ऊंची डिग्री हासिल करवाई और आज जब हमें उनके सहारे की जरूरत महसूस हो रही तो वो गद्दी की कुर्सी पर बैठने की बात कर रहे। फैसला कीजिए डॉक्टर साहब, फैसला कीजिए। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीत 8 जागांसाठी 18 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉक्टर भगवान साखरे यांनी दिली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अधिसभा, विद्या परिषद व अभ्यास मंडळाच्या निवडणुका कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडल्या। आता दुसऱ्या टप्प्यात व्यवस्थापन परिषदेच्या 8 जागांसाठी निवडणूक सुरू आहे। अधिसभेतून व्यवस्थापन परिषदेवर
निवडून येणाऱ्या या जागांसाठी 13 मार्च रोजी मतदान होणार आहे. यामध्ये प्राचार्य, प्राध्यापक, संस्थाचालक व पदवीधर गटातून प्रत्येकी 1 जागा खुल्या गटातील असून अनुक्रमे अनुसूचित जाती, इतर मागास वर्ग, अनुसूचित जमाती, भटके विमुक्त जाती जमाती याप्रमाणे सदस्य निवडून येणार आहेत. 20 ते 25 फेब्रुवारी दरम्यान अर्ज दाखल करण्यात आले. 26 जानेवारी छाननी तर 6 मार्च रोजी उमेदवारांची अंतिम यादी घोषित होणार आहे. या निवडणुकीसाठी 21 ते 25 फेब्रुवारी या काळात अर्ज दाखल करण्यात आले. खुल्या गटातील 4 जागांसाठी 14 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यामध्ये प्राचार्य गटातून डॉक्टर विश्वास कंधारे, डॉक्टर बाबासाहेब गोरे व डॉक्टर भारत खंदारे, संस्थाचालकातून गोविंद देशमुख, डॉक्टर मेहर पाथरीकर, बसवराज मंगरुळे, शिक्षक गटातून डॉक्टर अंकुश कदम, डॉक्टर मुंजाबा धोंडगे, डॉक्टर विक्रम खिल्लारे, डॉक्टर शंकर अंभोरे, डॉक्टर भगवान सिंग डोभाल, पदवीधर गटातून योगिता होके, प्राध्यापक हरिदास सोमवंशी व प्राध्यापक सुनील मगरे असे 3 अर्ज दाखल झाले आहेत. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. W20च्या परिषदेस 20 देशातील अतिथी प्रतिनिधींच्या उपस्थितीत सुरुवात. महिलांचे शिक्षण आणि कौशल्य विकास, लैंगिक समानता व महिलांचे आर्थिक सबलीकरण या प्रमुख मुद्द्यांवर होणार चर्चा. शहरातील मिठमिठा परिसरात गोडाऊनला भीषण आग. अग्निशमन दलाच्या 10 बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात. सुदैवाने जीवित हानी नाही. 20 लाखांचे साहित्य जळून खाक. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा ADN औरंगाबादकरांच्या हक्काचं बातमीपत्र.